हॅलो अँड वेलकम बॅक टू मेकास व्लॉग्स. तर स्वप्नाचं लग्न झालं हे तुमच्या लोकांना कळालंच असेल. तर आता आम्ही तिच्या घरी आहोत आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जे गेम खेळले जातात त्याची मज्जा जी असते ती ह्या व्लॉगमधून तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. चला तर गेम्स बघूया आणि तुम्ही पण एन्जॉय करा. अच्छा म्हणजे सगळ्यांचं लक्ष चेक करतोय. तर आता हळद उतरवण्यासाठी आलेले आहेत स्वप्नाची ननंद म्हणजेच कुणाल दादाची बहीण. आता असं करताना ते लग्नाचं काम असतं ना, हळद दिलं भरलंय पातळलंय, तर आता कसं होईल. सासूबाई हळद उतरवत आहे, आता सुनबाई कशा चढवतील. हा पिक्चर हा नंतर आपल्याला दिसणार आहे. आपण दुसरा गेम चालू करतोय, अंगठी शोधायची आहे. अंगठी शोधल्यानंतर ज्याला जी मिळणार आहे त्याच्या वर्चस्व या घरात राहणार आहे. तर पाहूया आपण तीन चान्स देणार आहोत, तीन मधलं जास्तीत जास्त कोण जिंकते ते आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया. तर मामींनी काय काय केलं हे पण बघू शकतो. आता सापडते की नाही ते महत्वाचं आहे. गेम 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 अंगठी शोधायची. चला 1 2 3 तू पण तू हे कर. क्या बात आहे, क्या बात आहे, दोघांमध्ये जोरदार स्पर्धा चालू आहे. एकदम छान, एकदम छान, खूप जोरशीचे प्रयत्न चालू आहेत. पण अगदी काही सापडत नाही. हो हो हो, टाकली हे नक्की आहे. पण हातात फक्त दगड येत भेटली नाही. अरे
सेकंड राउंड ना मामी सेकंड राउंड आहे स्टार्ट होतो आहे चला हो दे तो बाकी ये तो पहला जीत नहीं करते अपना हां पहला तो आपण आपण बघा खालून ट्रान्सफर नका करू एकमेकांना म्हणजे आम्हाला कळायला नाही पाहिजे म्हणून मी जास्त जीत नाही घेत आपल्याला काय कळणार हे लोक खाली हातामधन काय करतायत हे स्टार्ट करण्यासाठी म्हणून मी टाकलं ते आता तिसरा राऊंड कुणाल पाजली नाही गेली रिएक्शन आधी सांगा सुनेला आणि आपल्याला एकाला मांडीवर घेणार आहे बघूया ताईला कोण जड आणि कोण हलकं वाटतंय ते ताईने सांगा होते स्पष्ट होय करावं चला सुरुवात करा ताईची मांडी सांभाळू ना आधीच बिचारी ढोपराने प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम नाही रे नंतर स्वप्नाला सगळं करावं लागणार आहे तुम्ही करून घ्या खांद्यावर हात घाल हा सांग ताई बिचारे त्यांना बसवताय तुम्ही काही प्रश्न पडलाय तशी बघायला गेलं तर स्वप्न हलकीच आहे पण लेख जड झाला म्हणेल ना यक्ष प्रश्न आमच्या ताई समोर आहे बघा ताई काय उत्तर देते हलकी मला उत्तर काहीतरी कोण हलकं वाटतंय तुला हलकं कोण वाटतंय आणखी आता सध्या हीच आहे आता ताई तू जरा बाजूला इकडे ये तुम्ही दोघे एकत्र बसा एकत्र बसा हा मिठाईचा पिसा आहे तो त्याला मी भरवते आहे पण त्याला भरवताना स्वप्न म्हणेल ही मला का भरवत नाहीये पण स्वप्नाने स्वतःच्या तोंडाने तो मी मोठा पीस दिलेला आहे अशी मी लवकर दिलेली नाहीये म्हणजे मामींचा प्लॅन होता लवकरचा पण आता तो चेंज झालाय
टाइम लिमिट द्यायचं मामी तू जरा खाली बसणार आहे हा आपण जी उष्टी हळद म्हणतो आपण ती उष्टी हळद करत नाहीये म्हणजे हळदीचं पाणी तुझ्या डोक्यावर पडणार आहे आणि नंतर ती आंघोळ होणार आहे मग नंतर तू कोण आंघोळ करायची नंतर तू आंघोळ तुला गरम पाणी लागणार आहे नाही चालेल ना पहिला गरम पाणी पाहिजे मी केले ही उष्टी आंघोळ जात आहे जसं लग्नात नीम सांडतात तसं हा उष्टी हळदीचा प्रोग्राम आहे बरोबर तिच्या डोक्यावर पडतंय क्या बात आहे मामी काय आहे मी पकड पूर्ण तोंडावर येऊ दे तिच्या पाणी बघे किती सहन करते खांद्यावर हात ठेवलास तरी चालेल बसा चवा मिळतोय बापरे मामी चाचा रिएक्शन नंतर ब्लॉगचा एंड पण तुम्हीच करा आज आमच्या स्वप्नाने मांजरेकरांच्या घरामध्ये पहिल्यांदा गॅसवर चहा बनवलेला आहे मी चहा घेऊन सांगते तुम्हाला चहा नक्की कसा झाला हा क्रेडिट आई ना पण जाता अशी चहा बनवत राहा तर मामींच्यामुळे हा ब्लॉग पॉसिबल झाला तर मामींनी जे गेम केले त्यांच्यासाठी थँक्यू मामी तुम्हाला पण चला बाय.